सर्व संतांच्या चरित्रामध्ये विपन्नता ही प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. त्याप्रमाणे बाळकृष्ण माऊलींच्या जीवनातही प्रापंचिक अडचणी, आर्थिक विवंचना अशा सर्वच गोष्टींना त्यांना तोंड द्यावे लागले. ते जेव्हा 6-7 वर्षाचे झाले तेव्हापासूनच ते आपल्या मातेबरोबर मोलमजुरी जात असत आणि फाटक्या प्रपंचामध्ये त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असत. पितृसुखाला पारखे झालेले बाळकृष्ण माऊली खेदाची, दुःखाची छटाही आपल्या मुखावर उमटू देत नसत. आपल्या भावाच्या व्यापारातही ते मन लावून मदत करीत असत. या वेळेपर्यंत त्यांचे मराठी 4थी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. आपल्या प्रपंचातील प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आई आणि बंधूंचा विचार घेऊन श्री बाळकृष्ण माऊली काहीतरी व्यवसाय करण्यासाठी सोलापूरला आले. उपहारगृहात ते भट्टीवाल्याचे काम करत असत. उत्कृष्ट मेवा मिठाई करण्यात त्यांचा हातखंडा होता. मुखी नाम हाती काम असल्याने साऱ्या कर्मात ते राम भरीत असत. त्यांच्या मेवा मिठाईला विशिष्ट माधुरी असे. ज्यांना मिठाई करता येते तो ब्रह्मसाम्राज्याचा धनी होतो असा गोरक्षनाथांचा अनुभव आहे. तो त्यांनी गहिनींना प्रदान केला आहे. श्री बाळकृष्ण माऊली पुढे काही काळ गावीच नव्हे तर परिसरातील खेड्यातही डोईवर मिठाई घेऊन विकण्यास जात. मिठाई बरोबर मिठाई होऊन मधुर असलेल्या भक्तिमार्गाची गोडी सकल जनांना लागावी म्हणून ते सतत प्रयत्नरत असत. श्री बाळकृष्ण माऊलींनी नंदेश्वर येथे किराणा दुकान थाटले. सचोटीचा व्यवहार, फसवीने नाही की लुबाडणे नाही, त्यांचे वागणेही अत्यंत साधे असे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी त्यांची धारणा होती. त्यांची अवस्था जणू घातला दुकान, देती आली असी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. मागत्याची पुरे धनी आणिकाशी उरे. तुका म्हणे पोते देवे भरिले नव्हे रीते. किंवा त्यांची दुकानदारीही तुकोबारायांच्या खालील अभंगाप्रमाणे होती. आम्ही निर्गुणपूरचे वाणी, आमचा जिन्नस घ्या हो कोणी. शेर आत शेर पाव शेर धडा, जेवढा पाहिजे तेवढा ओढा. भरा गोण्या बांधा मोठा, आमच्या जिनसा नाही तोटा. तुका म्हणे आम्ही वाणी, पाल दिले निरंजनी.